केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंवरती पुन्हा एकदा टीका केली आहे. दानवे आपला फोन टॅप करत असल्यामुळे मला कोणीही संपर्क करू नका, नाहीतर अडचणीत याल, असा इशारा जाधव यांनी दिलाय. पत्नी संजनावरही त्यांनी जोरदार आगपाखड केली आहे. संजनानं कन्नड मतदारसंघात फिरावं आणि लोकांची सेवा करण्यासाठी वडिलांकडून पैसे आणावे असं आव्हान त्यांनी दिलंय. की माझा फोन टॅप आहे, त्यामुळे माझा फोन टॅप असल्यामुळे कोण मला फोन करतं, कोण मला SMS करतं, हे सगळे ही सगळी माहिती ही केंद्रीय मंत्र्यांपर्यंत जाते. त्यामुळं असं नको व्हायला की तुम्ही माझी हिंमत वाढवण्याच्या चक्करमध्ये तुम्हीच खपाल, कारण मला जे फोन करता त्यांच्यावर त्यांची बारीक नजर आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की कृपा करून मला इथून पुढे फोन करू नका आणि इथून पुढे कुठलंही माझ्याशी संपर्क ठेवू नका, अशी माझी तुमच्या स्वतःसाठीची विनंती आहे. रावसाहेब दानवे ज्यावेळेला पहिल्यांदा केंद्रीय मंत्री झाले त्यावेळेला त्यांचा कुठलाही फायदा मला नसताना, जी मुलगी मला त्रास देत असताना सुद्धा, मी पहिला आणि एकमेव माणूस होतो ज्यांनी दिल्लीमध्ये 5-star हॉटेल, जे सगळ्यात भारी 5-star हॉटेल आहे दिल्लीचं, त्या 5-star हॉटेलमध्ये मी पार्टी दिली होती. त्या पार्टीला चंद्रकांत खैरे, मिसेस चंद्रकांत खैरे, संभाजीराजे भोसले अशी खूप मंडळी आली होती. आणि एवढंच नाही तर त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये मी माझ्या एका मित्राकडून उसने पैसे घेऊन 50 लाख रुपयाची गाडी त्यांना मिनी कूपर नावाची घेऊन दिली होती. एवढं सगळं असताना सुद्धा, म्हणजे मला कुठलाही फायदा नसताना, मी त्यांच्या फक्त नातेवाईक म्हणून त्यांना मी मदत करत असताना ते जर माझ्या अंगावर उठू शकतात तर ते तुम्हाला कुठेही फेकून देतील. बऱ्याचदा पैसे माझे खर्च करते ना वडिलांचं सांगते, कारण ती बऱ्याच लोकांना अशी म्हटली की औरंगाबादचा बंगला हा जो नवीन झाला तो माझ्या वडिलांनी बांधला. खरं म्हणजे त्यांच्या वडिलांच्या भाषेत सांगायचं जर ठरलं तर माझ्या घरातली मुत्रीही त्यांनी बांधलेली नाही आहे आणि हे त्यांनाही नीट माहिती आहे. पण ती अशी म्हणते, तिने काही लोकांना सुपर मार्केटमधून साखर घेऊन दिली आणि सांगितलं की माझ्या वडिलांनी, माझ्या वडिलांच्या कारखान्यातली ही साखर आहे. हास्यास्पद आहे हो, पण ती तसं करते, ती तो तिचा स्वभाव आहे. तिने काही लोकांना लग्नासाठी पण मदत केली आणि सांगितलं की माझ्या वडिलांनी मला पैसे दिले. तिचे वडील घंटा तिला 5 रुपये पण दिलेले नाही आहेत, सगळे पैसे माझेच, पण नाव मात्र वडिलांचं. त्यामुळं माझी अशी विनंती आहे की किमान आता तरी PPE किट्स घेऊन जात असताना, तुमचे मेडिसिन्स घेऊन जात असताना, डॉक्टर्स घेऊन जात असताना तुम्ही तिला सांगा की तिच्या वडिलांकडून थोडी मदत घे, कारण माझी तर परिस्थिती नाही आहे. मी तर फक्का नंगीर, काय म्हणतात ना, फकीर झालेलो आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे. त्यामुळे किमान ते तरी करावं, जेणेकरून कोरोना व्हायरसच्या संदर्भात तरी काहीतरी होईल.